आरण पडसळी रोडवर आरण येथे ऊस वाहतूक ट्रॅक्टर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत वृत्त असे की आरण येथील गोरख ताकतुडे व त्यांच्या पत्नी सुमन गोरख ताकतुडे हे दुचाकीवरून सायंकाळी 6:30 सुमारास MH 42 P 9182 या दुचाकीवरून शेताकडून घरी माघारी येत होते. आरण येथील शेळके वस्तीनजीक तलावाशेजारील रोडवर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर बंद पडला होता. त्या ट्रॅक्टरच्या ट्रेलरला रिफ्लेक्टर नसल्याने रस्त्यावर उभे असलेली ऊस ट्रॉली न दिसल्याने मागून जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील पती पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सोलापूरला नेण्यात आले आहे. सदर ऊस हा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यासाठी नेला जात होता. ऊस ट्रॅक्टर ट्रॉलीला ना रिफ्लेक्टर लावण्यात आले होते ना या ट्रॉलीचा नंबर प्लेट ठळक अक्षरात दिसून येत नव्हती. सध्या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असून असे अपघात होऊ नये म्हणून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांमध्ये महामार्ग पोलीस व साखर कारखान्याने जागृती करणे गरजेचे आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.